अनेकांचं कुलदैवत असलेल्या सातारा जिल्ह्यातल्या पाली खंडोबाच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता पुराचं पाणी शिरलंय. देवाच्या मंदिराला पुराचा वेढा पडलाय. गेल्या 3 दिवसांपासून साताऱ्यामध्ये तुफान पाऊस बरसतोय आणि त्यामुळे इथल्या नद्या नाल्यांना पूर आलेला आहे आणि त्यामुळे आता पालीच्या खंडोबाच्या मंदिरात देखील अशा प्रकारे पुराचं पाणी शिरलेलं आहे. सातत्यानं या कोसळधारा कोसळत आहेत आणि त्यामुळे नदी नाल्यांना सातारा जिल्ह्यामध्ये पूर आलाय. त्यात आज हवामान विभागानं सातारा जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला, त्यामुळे आणखी मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्याची महत्वाची बातमी, अनेकांचं कुलदैवत असलेल्या सातारा जिल्ह्यातल्या पाली खंडोबाच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुराचं पाणी शिरलंय. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी तुषार तपासे सध्या आपल्या बरोबर आहेत थेट साताऱ्यामधून. हा तुषार, पालीच्या खंडोबाच्या मंदिरात सुद्धा पुराचं पाणी शिरलंय, काय नेमकी स्थिती आहे? खरंय, गेल्या 3 ते 4 दिवसापासून जो काही पाऊस होतोय सातारा जिल्ह्यात, त्याच्यामुळं नदी असेल नाले असतील हे तुडुंब वाहत आहेत आणि त्याचं पाणी आता मंदिरांमध्येही शिरायला सुरुवात झालेली आहे. पालीचा जो खंडोबाचं मंदिर आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे. अक्षरशः 3 ते 4 फुटापर्यंत पाणी आतमध्ये शिरलेलं आहे आणि खंडोबाच्या मंदिराचे जे गाभार आहे त्याच्यामध्ये सुद्धा आता पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे. खरं तर पावसाचा जोर वाढतच चाललेला आहे, त्याच्यामुळं ही परिस्थिती खरं तर निर्माण झालेली आहे. पूर्ण वेढा दिलेला आहे पावसाच्या पाण्यानं या सर्व मंदिराला. अनुपमा. ठीक, धन्यवाद तुषार दिलेल्या माहितीसाठी. तुषार तपासे यांचे प्रतिनिधी आपल्याला आणखी माहिती देत होते. पालीच्या खंडोबाच्या मंदिराला हा पुराचा वेढा बसलाय, गाभाऱ्यापर्यंत सगळं पाणी आलंय आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत असेल ह्याची कल्पना या दृश्यांमधून येते. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे सह्याद्रीची उंची म्हणजे